फ्रेंड्स, या व्हिडिओ मध्ये आपण 16 जुलै रोजी झालेल्या तलाठी भरती परीक्षेतील काही प्रश्न अभ्यासत आहोत. पहिला प्रश्न आपण घेतोय, नामदफा अभयारण्य कोठे आहे? आणि हे अभयारण्य अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. अरुणाचल प्रदेश मधील चांगलांग या जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य असून भारतातील सर्वात मोठे नामदफा हे अभयारण्य आहे. आणि याची घोषणा म्हणजेच हे 1974 पासून अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे. नामदफा अभयारण्य अरुणाचल प्रदेशातील चांगलांग या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आहे, एकूण जागतिक वारसा स्थळ, भारतामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळ किती आहेत? यापूर्वी म्हणजेच जून 2019 मध्ये एकूण 37 वारसा स्थळ होती, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जी वारसा स्थळासंबंधीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये भारतातील जयपूर, जे की राजस्थानमध्ये आहे, या जयपूर शहराला वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आणि जुलै 2019 पासून भारतामध्ये एकूण 38 जागतिक वारसा स्थळं आहेत. पुढील प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्याची क्रमवारी कितवी आहे? तर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राचा 2019 म्हणजेच या वर्षी तिसरा क्रमांक लागलेला आहे. तर या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक छत्तीसगड या राज्याने मिळवला असून द्वितीय क्रमांक झारखंड या राज्याला मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारत पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा कोणती आहे? आणि ही सीमारेषा आहे रॅडक्लिफ. या अनुषंगानं तुम्ही इतर देशांच्या दरम्यान असणारी सीमारेषा आणि त्यांचं नाव हेही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, मुंबई केव्हा भाड्याने देण्यात आली? पुढील परीक्षेच्या दृष्टीनं ह्या प्रश्नाचं आपण सविस्तर उत्तर पाहूया. सर्वप्रथम ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. सर्वप्रथम 1343 पर्यंत मुंबई शिलाहार हिंदू साम्राज्याचं राज्य 1343 पर्यंत मुंबई होतं. त्यानंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्यानं या मुंबईवर राज्य केलं. त्यानंतर 1534 पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून ही मुंबई ताब्यात घेतली. म्हणजेच 1534 पासून मुंबईवर पोर्तुगीजांनी राज्य केलं. आणि तिथपासून ते 1661 पर्यंत इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला पोर्तुगीजांची राजकन्या तिच्याशी विवाह झाल्यानंतर पोर्तुगीजांनी मुंबई हुंडा म्हणून इंग्लंडला 1661 दिली. व्यवस्थित लक्षात ठेवा, 1661 हुंडा म्हणून दिली. 1534 पोर्तुगीजांनी ताब्यात घेतली आणि 1668 मुंबई भाड्याने देण्यात आली ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस. 1668 पासून मुंबई भाड्याने देण्यात आली. महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 27 महानगरपालिका आहेत. पुढील प्रश्न आहे, बोर अभयारण्य कोठे आहे? बोर हे अभयारण्य महाराष्ट्रात असून हे अभयारण्य म्हणून 1970 पासून हे अभयारण्य आहे. हे अभयारण्य महाराष्ट्रातील वर्धा व नागपूर या जिल्ह्यामध्ये असून याला व्याघ्र प्रकल्प म्हणूनही हे घोषित झालेलं आहे. देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर अभयारण्य ओळखलं जातं. राज्यातला 6वा व्याघ्र प्रकल्प असून देशातला हा 47वा व्याघ्र प्रकल्प आहे. वर्धा व नागपूर या जिल्ह्यामध्ये हे व्याघ्र प्रकल्प आहे, म्हणजेच हे अभयारण्य आहे. बोर अभयारण्य हे देशातील सर्वात लहान अभयारण्य आहे. पुढील प्रश्न आहे, 2019 हुकुमदेव नारायण यादव यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मभूषण देण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एका विद्यार्थी मित्रानं सांगताना या ठिकाणी नारायण असंच फक्त सांगितलं होतं आणि म्हणजेच त्या आधारे हुकुमदेव नारायण यादव ह्यांनाही 2019 पद्मभूषण मिळालेला आहे. त्याचबरोबर श्री एस नंबी नारायण यांनाही पद्मभूषण मिळालेला आहे आणि त्यांना विज्ञान व इंजिनिअरिंग अंतरिक्ष
यासाठीचा पद्मभूषण 2019 चा मिळालेला आहे, ते केरळ राज्यातले असून इस्रो या ठिकाणी इस्रो मध्ये ते क्रायोजेनिक डिव्हिजनचे प्रमुख होते. पुढील प्रश्न आहे, टिप्पू सुलतानचा वध कधी झाला? तर टिप्पू सुलतानचा वध 4 मे 1799 मध्ये झाला. टिप्पू सुलतान यांनाच बेंगॉल ऑफ टायगर असंही म्हणतात. त्यांचं पूर्ण नाव सुलतान फते अली खान शाहब असं असून त्यांच्या वडिलांचं नाव हैदर अली तर आईचं नाव फकुरनिसा असं आहे. आणि यांचा वध इंग्रजांनीच केला 4 मे 1799 मध्ये. गोवा पोर्तुगीजने कधी ताब्यात घेतला? तर गोवा पोर्तुगीजने 1510 मध्ये ताब्यात घेतला. आणि त्यापूर्वी 1498 मध्ये वास्को द गामा यानं या बेटावर, हा खलाशी ह्या बेटावर म्हणजेच गोवा या ठिकाणी आला होता. आणि त्यानंतर व्यापार करण्याच्या उद्देशानं पोर्तुगीज या ठिकाणी आले, म्हणजेच 1510 पासून पोर्तुगीजांनी गोवावर राज्य केलं. आणि सर्वात जास्त काळ हा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला भाग आहे. जवळजवळ 450 अधिक वर्ष पोर्तुगीजांनी गोवावर अधिराज्य केलं. आणि सर्वात म्हणजेच अलीकडं 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा मुक्त झाला. 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तर 1961 सर्वात उशिरा स्वातंत्र्य मिळालेला गोवा हे राज्य आहे. 19 डिसेंबर 1961 मध्ये गोव्याला मुक्ती मिळाली. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आले होते. विरुद्धार्थी शब्द अतिशय सोपा होता. आवड किंवा आवडता याचा विरुद्धार्थी शब्द नावडता. म्हण होती, वाक्यप्रचार होता गळ्यात घोरपड बांधणे. आणि याचा अर्थ नको असलेलं काम गळ्यात बांधून घेणं असा याचा अर्थ होतो. विरामचिन्हांवर एक प्रश्न होता. विशेषण ओळखणे यावर एक प्रश्न होता. त्याचबरोबर इंग्लिशमध्ये आर्टिकल्स चे 3 प्रश्न होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकलचा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याचा तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोग होतोय. पंक्चुएशन्सवर पण 2 प्रश्न होते. विद्यार्थी मित्रांनो, पंक्चुएशनचा व्हिडिओ अवश्य पाहून घ्या, चॅनलवर आपला आहे, त्याचाही तुम्हाला निश्चित उपयोग होईल. इंटरजेक्शन म्हणजेच उद्गारवाचक शब्दाचाही प्रश्न होता. वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे असाही प्रश्न होता. ह्या स्वरूपाच्या प्रश्नांचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ते नक्कीच या परीक्षेसाठी उपयुक्त आहेत, नक्की ते पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या मार्कामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. सीमा मेहता नारी अवॉर्ड हर डान्स अकॅडमी वेअर. प्रसिद्ध कथक नृत्यांगना सीमा मेहता यांना त्यांच्या 15 वर्ष महिला सशक्तीकरण या योगदानासाठी नारी शक्ती पुरस्कार या पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे. हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते दिला जातो. रामनाथ सिंह कोविंद यांच्याकडून सीमा मेहता यांना 2019 नारी शक्ती हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे नृत्य अकॅडमी ही मुंबई या ठिकाणी 2010 ही नृत्य अकॅडमी आहे. आणि तिथं त्या नृत्याचं प्रशिक्षण देण्याचं काम करतात. आणि महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार हा समजला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे आजच्या परीक्षेतील प्रश्न होते. याबरोबरच आणखी गणित विषयाचे, इंग्रजी विषयाचे प्रश्नासह पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ लगेच पाहता येतील आणि त्याचा फायदा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू.